संगमनेर शहरात यशोधन संपर्क कार्यालया शेजारी शेतकी संघाच्या प्रांगणात सौ कांचनताई बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दांडी आणि सांस्कृतिक कार्यक्रमास तालुक्यातील आणि शहरातील महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. दांडियाचा गरबाचा चांगलाच आनंद रंगला. जिजाऊ महिला मंडळाच्या भगिनींनी सादर केलेली जागर श्रीशक्तीचा हा कार्यक्रम मुख्य आकर्षण ठरला. यामध्ये सौ कांचनताई थोरात यांनी सादर केलेले लता मंगेशकर लक्षवेधी ठरल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आणि वासुदेव गोंधळी जागर शेतकरी गीते जात्यावरच्या ओव्या प्रेक्षकांमधून घोडेस्वारीवर आलेल्या श्रीमती ललिता दिघे यांनी केलेल्या झाशीची राणी देखाव्यानं सर्वांच्या अंगावर शहारे उभे केले. सौ शरयू देशमुख यांनी राधा तर सौ संज्योत वैद्य यांनी केलेल्या कृष्णाच्या वेशभूषेतून राधाकृष्णाच्या दांडिया नृत्यानं एकच धूम केली. विविध महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सौ कांचनताई थोरात यांनी केलं. हा नवरात्र महोत्सव संगमनेरचं वैशिष्ट्य ठरेल असं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचनताई थोरात यांनी केलं. तर यावेळी रचना मालपाणी म्हणाल्या की आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर हे सांस्कृतिक वैभवशाली आहे. येथे सातत्यानं विविध उपक्रमांचं आयोजन होत असतं. नवरात्र उत्सव हा स्त्रियांसाठी आनंदाची मोठी पर्वणी असल्याचं रचना मालपाणींनी सांगितलं. सर्वप्रथम आपल्याला नवरात्रीच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देते. मागच्या वर्षीपासून हा सुंदर असा कार्यक्रम कांचनताईच्या मार्गदर्शनाखाली ह्या ठिकाणी होत असतो आणि सर्व महिला भगिनी या कार्यक्रमाचा खूप आनंद घेतात आणि आज मला इथे बोलवलं, सन्मानित केलं त्याबद्दल मी या जिजाऊ महिला मंडळाला मनपूर्वक धन्यवाद देते. आणि खरोखर कांचनताई म्हणजे खूप मायाळू व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये मला कायम अशी कुणालाही आपली आई वाटावं असं इतकं ममत्व त्यांच्यामध्ये आहे. खूप मायाळू प्रेमाने सर्वांशी त्या राहतात. आणि आज खरं पाहिलं तर साहेबांचं इतकं मोठं काम आहे आणि एवढ्या उच्च पदस्थ ते असताना सर्वसामान्यांमध्ये त्या इतक्या मिळून मिसळून राहतात की प्रत्येकाला कांचनताई आपल्याशा वाटतात. आणि हेच त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. आपण असं म्हणतो की नवरात्री ही देवीची उपासना असते, लक्ष्मीची उपासना, बुद्धीची देवता सरस्वतीची उपासना आणि कालीची उपासना जी शक्तीची देवता आहे. तर या तिन्ही देवतांची जेव्हा आपण उपासना करतो आणि आपलं स्त्रीत्व जपतो, ही नवरात्री ही आपल्याला प्रत्येक स्त्रीला आपल्यामध्ये ह्या तिन्ही देवे आहेत याचं स्मरण करून देत असते. आणि म्हणून नवरात्री उत्सव सर्व भगिनी मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. सूत्रसंचालन नामदेव काहांडळ यांनी केलं तर विशाल काळे यांनी आभार मानले. या स्पर्धेत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं. याप्रसंगी महिला युवती आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. विविध पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला भगिनींनी गरबा नृत्य दांडिया यांसह विविध गीतांवर केलेल्या सामूहिक दांडिया नृत्यानं एकच धूम केली. सर्व महिलांचा एकत्र सहभाग हा या कार्यक्रमाचं विशेष वैशिष्ट्य ठरला. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, SNN मीडिया, संगमनेर.